सस्नेह नमस्कार। युवा मनवंतर आयोजित अमृत महोत्सवी भारताची 75 वर्षांची वाटचाल समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या निवडक पुस्तकांचा परिचय करून देणारा हा उपक्रम 75 वर्षे पुस्तकांच्या पृष्ठांमधून। मित्रहो, इसवी सन 2000 आसपास जन्माला आलेल्या आणि मागील दशकाच्या मध्यावर तरुण होऊ लागलेल्या पिढीतील अनेकांना आपला देश म्हणजे मागील 6-7 वर्षांचीच घडामोड वाटते। अगोदरची 70 वर्षे म्हणजे त्यांना जणू काळाकुट्ट अंधार भासत राहतो, परंतु वस्तुस्थिती अशी नाही। कुठल्याही देशाची जडणघडण अशी एकाएकी होत नसते। निर्माणाच्या प्रक्रियेतून जाताना देशाला अनेक प्रसव वेदना सहन कराव्या लागतात, हे व्हर्च्युअल विश्वात वावरणाऱ्या तरुणाईला कळायला हवे। या हेतूने मागील 75 वर्षांचा मागोवा काही निवडक पुस्तकांच्या परिचयाद्वारे घेऊन या पिढीला प्रस्तुत पुस्तकांच्या वाचनाकडे वळवावे असे या उपक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप आहे। देशाची विविध क्षेत्रातील जडणघडण स्पष्ट करणाऱ्या वेगवेगळ्या पुस्तकांचा प्रत्येक महिन्यात एक या पद्धतीने परिचय करून देण्याचे आमचे नियोजन आहे। ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत आतापर्यंत 9 पुस्तकांचा परिचय आमच्या विद्यार्थ्यांनी करून दिला आहे। या मालिकेतील 10वे पुस्तक आहे भारतीय लोकशाही अर्थ आणि व्यवहार। या महत्त्वाच्या पुस्तकाचे संपादक आहेत राजेंद्र होरा आणि सुहास पळशीकर, आणि या पुस्तकाचा परिचय करून देणारे विद्यार्थी आहेत गंगाधर रामू बनसोडे, पुणे। लोहगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड या लहानशा गावात जन्माला आलेल्या गंगाधर यांचा शैक्षणिक प्रवास अनेक अर्थांनी प्रेरणा देणारा आहे। राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड येथे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथून एकीकडे राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर दुसरीकडे राष्ट्रीय पात्रता चाचणी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन आपली शैक्षणिक गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली आहे। यासोबतच दिवाळी अंकाचे सहसंपादन, वेब पोर्टलचा वेगळा प्रयोग अशा प्रांतातील त्यांची मुसाफिरी कौतुकास्पद राहिली आहे। एमफिलची पदवी संपादन केल्यानंतर आता पीएचडी पदवीसाठी सुरू असलेले त्यांचे संशोधन त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढवणारे आहे। अशा अभ्यासू विद्यार्थ्याने महत्त्वाच्या पुस्तकावर केलेल्या मांडणीचे आपण सगळेजण हार्दिक स्वागत करूया। नमस्कार। युवा मनवंतर आयोजित अमृत महोत्सवी भारताच्या विविध क्षेत्राचा वेध घेणाऱ्या पुस्तकांचा परिचय या उपक्रमात मी गंगाधर बनसोडे आपल्या सर्वांचे मनस्वी स्वागत करतो। मी आज ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकांचं नाव आहे भारतीय लोकशाही अर्थ आणि व्यवहार। हे मूळ इंग्रजीतलं पुस्तक आहे, इंडियन डेमोक्रेसी मीनिंग अँड प्रॅक्टिसेस। हे एक एडिटेड पुस्तक आहे, संपादित केलेलं पुस्तक आहे। या पुस्तकाचं संपादन पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक राजेंद्र होरा आणि प्राध्यापक सुहास पळशीकर या दोन अभ्यासकांनी हे पुस्तक संपादित केलं आहे। या पुस्तकाचा मुख्य आशय हा भारतातल्या लोकशाही व्यवहाराचा आणि भारतीय लोकशाहीचा अर्थ समजावून सांगणे किंवा भारतीय लोकशाहीची व्यापक अर्थाने चर्चा घडवून आणणे हा या पुस्तकाचा हेतू आहे। मुळात हे पुस्तक जेव्हा आकारास आले तेव्हा 2000 साली पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने भारतीय लोकशाहीवरती एक कॉन्फरन्स आयोजित केली होती, परिसंवाद आयोजित केला होता, आणि या परिसंवादात 15 लोकांनी आपले लेख किंवा 15 अभ्यासकांनी भारतातल्या विविध राजकीय प्रक्रियेवर अभ्यास करणाऱ्या लोकशाही व्यवस्थेबद्दलचं काही एक अभ्यास असणाऱ्या अशा अभ्यासकांनी आपले लेख परिसंवादात वाचले होते। त्याच लेखात काही बदल करून, सुधारणा घडवून आणून पुन्हा पुस्तक रूपाने
ते प्रकाशित करण्यात आले आहेत. या लेखा या पुस्तकात एकूण 15 लेखांचा समावेश आहे. या पुस्तकात दोन भागात या सगळ्या लेखांची वर्गवारी किंवा विभागणी केलेली आपल्याला दिसते. मुख्यतः पुस्तकाचा जो रोष आहे किंवा पुस्तकात जी चर्चा केलेली आहे ती संपूर्ण चर्चा ही भारतीय लोकशाहीच्या अपयशाबद्दल यश आणि अपयशाबद्दल आहे. म्हणजे भारतातल्या लोकशाहीच्या या भक्कम डोलाऱ्याची चर्चा करत असताना इतर देशात मात्र लोकशाही शासन व्यवस्था का तग धरत नाही आणि तीच अवस्था भारतात मात्र उलटी होताना आपल्याला दिसते, किंवा भारतातली लोकशाही आजही भक्कमपणे उभी असलेली दिसते. भले या भारतीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने आहेत किंवा या वेळोवेळी निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करत भारतीय लोकशाही ही तग धरून आजही भक्कमपणे उभी असलेली आपल्याला दिसते. म्हणून 1950 साली जेव्हा भारताने संविधान स्वीकारले आणि त्या संविधानाच्या स्वीकारानंतर भारतात संसदीय लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात आली, परंतु या भारतीय लोकशाहीची पाळमुळे ही वसाहतवादी काळात पासून रुजलेली आपल्याला दिसतात. म्हणून भारतातल्या लोकशाहीबद्दलची जी चर्चा आहे ती लोकशाहीबद्दलची चर्चा ही 1950 वर्षाच्या आधी कितीतरी वर्ष आधी सुरू झालेली दिसते. म्हणून या पुस्तकाच्या विभागणीत दोन भाग संपादकांनी केलेले आपल्याला दिसतात. एका भागात भारतातल्या लोकशाहीबद्दलचे वाद विवाद किंवा प्रतिवाद किंवा लोकशाहीच्या अर्थाबद्दलचे परीक्षण किंवा अर्थाबद्दलचं काही एक म्हणणं मांडलेलं आपल्याला दिसतं, आणि दुसऱ्या भागात लोकशाहीच्या व्यवहारात आणि लोकशाहीच्या गुंतागुंतीच्या राजकारणाच्या या सगळ्या प्रक्रिया कशा घडतात त्याच्याबद्दलची चर्चा केलेली आपल्याला दुसऱ्या भागात दिसून येते. प्रामुख्याने या पुस्तकात ज्या लेखकांचा समावेश आहे त्या 15 लेखकांची नावं मी आपल्यासमोर ठेवतो. म्हणजे कोणत्या लेखकांनी याबद्दलची चर्चा केली आहे ते आपल्या लक्षात येईल. पहिल्या भागात किंवा पहिल्या भागाचं जे वर्गीकरण केलं आहे त्यात अर्थ निर्वचन असं त्यांनी त्याला नाव दिलं आहे, आणि त्याच्यात 7 लेखांचा समावेश आहे आणि एक प्रदीर्घ अशी किंवा दीर्घ अशी प्रस्तावना या पुस्तकेला आहे. ती मिळून 8 लेख या पहिल्या भागात दिसतात. त्यात भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने एक अवलोकन असा रजनी कोठारी यांचा मोठा लेख आहे. त्यानंतर राजकीय अधिसत्तेचा पेच प्रसंग हा DL सेठ यांचा लेख आहे. भारतीय लोकशाहीमध्ये काय चालले आहे हा जावेद आलम यांचा लेख आहे. भारतीय लोकशाहीचे सिद्धांतीकरण हा मनोरंजन मोहंती यांचा लेख आहे. आणि लोकशाही कुणाची हा सुहास पळशीकर यांचा लेख आहे. भारतीय राजकारणाचे आकलन हा जयंत लेले यांचा लेख आहे. आणि पहिल्या भागातला जो शेवटचा लेख आहे तो संक्रमणातील भारत अहंकार वन्नी स्वार्थीपणा याचा नैतिक अपुरेपणा हा राजू भार्गव यांचा लेख आहे. ही 7 लेख या पहिल्या भागात लोकशाहीच्या अर्थाबद्दल किंवा लोकशाहीचा व्यवहार किंवा लोकशाही कशी इथं रुजली, लोकशाहीबद्दलच्या चर्चा, लोकशाहीबद्दलचे वादविवाद किंवा लोकशाही विकेंद्रीकरणाची मुहूर्तमेढ भारतात कशी रोवली गेली त्याच्याबद्दलचे वेगवेगळे डिस्कोर्सेस, त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा या पहिल्या भागातल्या विविध लेखांमध्ये आपल्याला केलेल्या आढळून येतात, किंवा त्या चर्चा सगळ्या अभ्यासायला या पहिल्या भागातील लेखात आपल्याला मिळतात. दुसऱ्या भागात मात्र भारतातल्या लोकशाही व्यवहाराची प्रक्रिया कशी घडते आणि ह्या लोकशाही व्यवहाराची प्रक्रिया घडत असताना त्यातली गुंतागुंत काय, म्हणजे भारतीय लोकशाहीपुढं जी नवनवी आव्हानं वेगवेगळ्या टप्प्यांवरती उभी राहिली ती आव्हानं कोणती होती आणि त्या आव्हानांचा सामना करत इथली भारतीय लोकशाही कशी तग धरून आहे किंवा ती पुढे गेली
याच्याबद्दलची चर्चा या पुढच्या भागातल्या लेखांमध्ये आहे. त्यात थॉमस पॅन्थमचा लेख आहे भारतीय धर्मनिरपेक्षतावादाचा, दुसरा गोपाळ गुरूंचा लेख आहे नवदलितांचं राजकारण भारतात कसं उभं राहिलं किंवा उदयास आलं त्याच्याबद्दलची चर्चा करणारा, पुढचा लेख आहे भारतीय राजकारणातील जातींच्या बहुसंख्यवादाचा पाडाव इथं कसा झाला त्याच्याबद्दल राजेंद्र होरा यांनी लेखलेला आहे, भाजपचा उदय आणि काँग्रेसचा पाडाव एक चिकित्सा हा व्ही बी सिंग यांचा लेख आहे, डाव्यांची बिकट अवस्था हा संदीप पेंडसे यांनी लिहिलेला लेख आहे, निवडणुकीमधील वाढती अनिश्चितता आणि पदस्थिती विरोधाची भावना हा संजय कुमार यांचा लेख आहे, सामाजिक चळवळींचा पेच प्रसंग हा डॉक्टर राजेश्वरी देशपांडे यांचा लेख आहे, आणि पर्यावरणवाद चळवळी आणि राज्य धरणविरोधी संघर्ष की पाण्यासाठी संघर्ष हा गेल ओमेट यांचा लेख आहे. म्हणून एकंदरीत या 15 लेखांमध्ये एकीकडे लोकशाहीच्या अर्थाबद्दलची, लोकशाहीच्या अर्थाचं निर्वाचन करण्याची किंवा लोकशाहीची पाळमुळे कशी घट्ट रुजलीत याच्याबद्दलची चर्चा करणारा पहिला भाग, आणि दुसऱ्या भागात लोकशाही प्रक्रिया आणि व्यवहार यातली जी गुंतागुंत आहे ती गुंतागुंत उलगडून दाखवण्याचा प्रयत्न दुसऱ्या भागातील लेखांमध्ये केला आहे. मग त्यात धर्मनिरपेक्षतेसारखं आव्हान असेल भारतीय लोकशाहीपुढे, दुसरं म्हणजे मागास जातींच्या राजकारणाचा प्रश्न असेल किंवा मागास जातीच्या राजकारणाची वेळोवेळी होणारी चर्चा असेल, आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय राजकारणातील राजकीय अस्थिरता जी कायम निर्माण झालेली आपल्याला 1980 नंतरच्या दशकात दिसून येते त्या राजकीय अस्थिरतेबद्दलची मांडणी करणारी काही लेख आहेत, आणि शेवटच्या भागात म्हणजे सामाजिक चळवळींचा ऱ्हास कसा होत गेला, सामाजिक चळवळींचा उदय कसा झाला, सामाजिक चळवळींच्या या लोकहिताच्या प्रश्नांबद्दल सामाजिक चळवळी कशा सुरुवातीच्या टप्प्यात अग्रेसिव्ह होत्या आणि नंतरच्या काळात ह्या सामाजिक चळवळी कशा कोलमडल्या किंवा त्यांचा ऱ्हास झाला याची चर्चा काही लेखांमध्ये केलेली आपल्याला दिसते. म्हणून दुसऱ्या टप्प्यातल्या लेखांचं साधारणतः स्वरूप हे 4 वर्गवारीत आपल्याला करता येतं, म्हणजे 1 तर धर्मनिरपेक्षता, 2 मागास जातींच्या राजकारणाबद्दलची चर्चा, 3 पक्षीय राजकारणातील अस्थिरता, आणि 4 सामाजिक चळवळींच्या ऱ्हासाबद्दलची चर्चा. या सगळ्या अनुषंगानं हे पुस्तक अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचं असं पुस्तक आहे. साधारणतः या पुस्तकात 2000 मांडणी केलेली आपल्याला दिसते. 2000 सालानंतर ज्या भारतीय राजकारणातील बदल झाले किंवा भारतीय राजकारणात काय घडतं आहे त्याची चर्चा या पुस्तकात नाही आहे. हे पुस्तक 2000 भारतीय राजकारणाची सांगोपांगपणे चर्चा करणारं पुस्तक आहे. विशेषतः या पुस्तकाची 2 समान सूत्रे किंवा 2 समान धागे आपल्याला दिसतात. एक जो समान धागा आहे तो म्हणजे भारतीय लोकशाहीच्या संकल्पनेचे बहुपदरी स्वरूप आणि तिच्या व्यवहारांमधली गुंतागुंत काय ती उलगडून दाखवणं, त्या गुंतागुंतीचे कोणते पैलू आहेत, कोणते पदर आहेत की त्याच्यामुळं भारतीय लोकशाहीसमोरची आव्हानं ही उभी राहिली आहेत त्याची चर्चा दुसऱ्या भागात या दुसऱ्या भागातील लेखात या पुस्तकांमध्ये केली आहे. पहिल्या भागातल्या लेखांमध्ये जी चर्चा केली त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र आहे भारतीय लोकशाहीची जी यशस्वीता आहे, भारतीय लोकशाहीचं जे यश अपयश आहे, त्या यश अपयशात लपलेल्या ज्या मर्यादा आहेत लोकशाहीच्या त्या मर्यादांची चर्चा या पुस्तकांमध्ये केलेली दिसते. म्हणजे भारतीय लोकशाहीचा हा जो काही डोलार आहे तो इतक्या भक्कमपणे कसा उभा राहिला, एकीकडं लोकशाहीपुढं जी काही आव्हानं निर्माण होत आहेत वेळोवेळी ती आव्हानं सोडवत ही लोकशाही अजूनही तग धरून आहे, त्याच्याबद्दलचे वाद विवाद त्याच्याबद्दलच्या चर्चा किंवा त्याच्याबद्दलचं काही एक आकलन या पुस्तकातल्या लेखांमध्ये आपल्याला दिसते. खरं तर 19व्या शतकाच्या मध्यापासूनच भारतीय लोकशाही करण्याची सुरुवात झाली, म्हणून भारतीय लोकशाही
ची जी बीजं आहेत ती आपल्याला वसाहतवादी काळात रुजलेली दिसत आहेत. भारतीयांनी सुरुवातीच्या टप्प्यातच म्हणजे वसाहतवादी काळातच ज्या काही संस्था आणि संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या त्या संस्था संघटना स्थापन करणे आणि चालवण्याचं जे स्वरूप होतं ते आधुनिक राजकीय स्वरूप होतं आणि त्याच्यात जे प्रतिनिधित्वाची जी संकल्पना त्यावेळी स्वीकारली गेली या सगळ्या संस्थांचा आणि संघटनांचा कारभार हा प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून केला जावा आणि त्यातून वेगवेगळ्या समाज घटकाचं प्रतिनिधित्व केलं गेलं पाहिजे हा जो रेटा पुढं आला त्याच पद्धतीनं पुढं भारत स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या भारतीय लोकशाहीमध्ये ही प्रतिनिधित्वाची संकल्पना मूळ धरली किंवा तग धरून राहिली असं आपल्याला दिसतं. असं वसाहतवादी काळात टप्प्याटप्प्याने या सगळ्या लोकशाहींच्या ज्या काही कल्पना होत्या लोकशाहीची जी काही संकल्पना होती ती या भारतीय मातीत खऱ्या अर्थानं रुजली गेली म्हणून लोकशाहीला हा दीर्घ किंवा प्रदीर्घ असा वारसा लाभलेला आपल्याला दिसतो. सुरुवातीच्या या टप्प्यात भारत स्वतंत्र होण्याच्या आधी इथं भारतामध्ये ज्या काही राजकीय संस्था होत्या त्या राजकीय सगळ्या संस्थांची जी प्रमुख मागणी होती की कायदेमंडळावर भारतीयांचे अधिकाधिक प्रतिनिधित्व असले पाहिजे आणि तोच मुद्दा म्हणजे लोकप्रतिनिधित्वाचा मुद्दा आजही आपल्याला आपल्या भारतीय लोकशाहीत किती महत्त्वाचा आहे तो वेगळा सांगायची काही गरज नाही आहे. एकीकडं भारतीय विधिमंडळ कायदा जो 1861 साली केला गेला तेव्हापासून ते 1935 साली भारत सरकारचा कायदा केला गेला इथपर्यंतच्या सगळ्या काळात ही इथली लोकशाही किंवा या सगळ्या लोकशाही प्रक्रियेचं संस्थीकरण आणि दुसरीकडं औपचारिक पद्धतीनं ही लोकशाहीची संरचना इथं रुजली गेली त्यामुळं लोकशाहीच्या या वाटचालीत वसाहतवादी काळातल्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एकीकडे सरकारी कायदे आहेत दुसरीकडे सामाजिक सुधारणा आहेत आणि त्याच्यामार्फत इथं रुजलेली लोकशाहीची व्यवस्था आहे आणि या लोकशाही व्यवस्थेतले लोकशाहीच्या या प्रक्रियेचे संस्थीकरण करण्याचा जो प्रयत्न केला गेला तो इथं झालेला आपल्याला दिसतो वसाहतवादी काळात आपल्याला झालेला दिसतो. म्हणून आजही आपल्याकडं लोकशाही विकेंद्रीकरणाची किंवा लोकशाहीची जी पाळीमुळे घट्ट रुजलेली दिसत आहेत ती वसाहतवादी काळात रुजल्यामुळेच खऱ्या अर्थानं भारतातली लोकशाही ही टिकून आहे. पण 1950 नंतर मात्र लोकशाहीमध्ये भारतीय राजकारणामध्ये अनेक चढ उतार आपल्याला बघायला मिळतात आणि या चढ उतारातच खऱ्या अर्थानं लोकशाहीचं यश आणि लोकशाहीचं अपयश आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकीकडं आपल्याकडं आपण भारताने प्रतिनिधित्वाचा स्वीकार केला आहे प्रातिनिधिक सरकार किंवा प्रतिनिधित्व लोकप्रतिनिधित्व हे इथल्या सगळ्या भारतीय लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्यांचे प्रश्न मांडतात म्हणून भारतात संसदीय लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना संधी आहे सर्वांना नेतृत्व करण्याची संधी आहे सर्व क्षेत्रांमध्ये लोकशाहीची कल्पना आता रुजलेली आपल्याला दिसते म्हणून इथल्या लोकशाहीमध्ये इथल्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे की प्रतिनिधित्व आणि प्रतिनिधित्वामार्फत चालवलेलं सरकार म्हणून इथली लोकशाही ही टिकून आहे. पण 1950 पासून जेव्हा आपण भारतीय लोकशाहीचा किंवा या संसदीय राजकारणाचा आढावा घेतो तेव्हा अनेक टप्प्यांवरती वेगवेगळ्या कालखंडात अनेक नवनवी आव्हानं या लोकशाही शासन व्यवस्थेसमोर किंवा संसदीय राजकारणासमोर निर्माण झालेली आपल्याला दिसतात. म्हणजे 1950 साली भारतात संविधानानुसार कारभार सुरू झाला संसदीय राजकारण भारतातलं सुरू झालं ते पहिल्या काही 1967 भारतात काँग्रेसचं वर्चस्व होतं त्याला आपण काँग्रेस सिस्टीम असं म्हणतो आणि ह्या काँग्रेस सिस्टीमच्या मार्फत भारतात सगळीकडं काँग्रेस
पक्षाची एक हाती सत्ता असलेली दिसते. 1967 नंतर हळूहळू या काँग्रेस सिस्टीमला हादरे बसू लागले आणि 70-80च्या दशकात वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं भारतात वेगवेगळ्या सामाजिक चळवळींचा उदय झाला किंवा जनआंदोलनं मोठ्या प्रमाणात उभी राहिली. आणि याच जनआंदोलनाचा रेठा म्हणजे 1975 आणीबाणीची ही चर्चा या पुस्तकातील विविध काही लेखांमध्ये केलेली आहे. 1975 भारताचं राजकारण कसं बदललं आणि भारतीय राजकारणांसमोर एक पहिलं किंवा मोठं आव्हान तेव्हा निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतर 1980 पुन्हा सत्ता बदल झाला आणि भाजप पक्षाचा किंवा ज्याला आपण हिंदुत्ववादी शक्ती किंवा उजव्या शक्तीचा उदय झाला असं म्हणतो त्या उजव्या शक्तींच्या हाती भारतातलं राजकारण गेलं. आणि मग हळूहळू पुढं जन आंदोलनं जनहिताच्या अनेक सामाजिक चळवळी किंवा एककलमी कार्यक्रम असलेल्या सामाजिक चळवळींचा उदय झाला आणि या सगळ्या सामाजिक चळवळींनी वेगवेगळी प्रश्न हाताळली आणि त्या त्यावेळी भारतीय लोकशाहीसमोरचं नवं आव्हान हे उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. मग अशाही परिस्थितीत भारतीय लोकशाही डगमगली नाही किंवा भारतीय लोकशाहीचा हा डोलारा नेस्तानाबूत झालेला नाही. त्याची पुन्हा मूळ कारणं आपल्याला ही वसाहतवादी काळातच ही सगळी भारतीय लोकशाहीची प्रक्रिया किंवा भारतीय लोकशाही ही भक्कमपणे उभी राहिलेली दिसते. आता या सगळ्या भारतीय लोकशाहीच्या व्यवहारात ज्या गुंतागुंती निर्माण होत गेल्या किंवा झाल्या त्याच्यात पहिली गोष्ट ती आपल्याला दिसते म्हणजे भारतीय लोकशाहीच्या व्यवहारातली किंवा या व्यवहाराच्या प्रक्रियेतल्या कोणत्या गुंतागुंती आहेत. तर एक म्हणजे जातीय राजकारणाचं गुंत आहे. 2 वर्गीय राजकारण आहे. 3 सामाजिक चळवळी आहेत. लिंगभाव आहे आणि आदिवासींचे प्रश्न आहेत आणि प्रदेश अभिमान आहे. म्हणजे ह्या सगळ्या मुद्द्यांवरती 60-70च्या दशकानंतर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या इशू घेऊन वेगवेगळे मुद्दे घेऊन किंवा याच मुद्द्यांच्या अनुषंगाने भारतीय लोकशाही पुढं आंदोलनं झाली किंवा भारतीय लोकशाहीला लोकशाहीसमोरचं हे आव्हान पुढं सोडवावं लागलं. 1980 मात्र भारतीय राजकारणाचा पोत आपल्याला बदललेला दिसतो. भारतीय राजकारणाच्या व्यवहाराची प्रक्रिया अधिक गुंतागुंत झालेली किंवा गुंतागुंतीची बनलेली आपल्याला दिसते. कारण 1980 समाजकारणासाठी राजकारण केलं जायचं, त्यामुळं तिथं सामाजिक सुधारणांना जो वाव होता, जी स्पेस होती, ती स्पेस मात्र नंतरच्या काळात राजकारणांचं 1980 खऱ्या अर्थानं व्यवसायीकरण झालं. 1980 या राजकारणाकडं व्यवसाय म्हणून बघितलं जाऊ लागलं. ते त्याचं आजचं स्वरूप तुम्हाला अधिक स्पष्टपणे उलगडून सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण कालच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आपण ऐकलं असेल की किती घोडेबाजार झाला आणि कुठले आमदार, कुठले अपक्ष आमदार, काय त्यांचं सेटलमेंट झालं आणि कोणाला ती मतं दिली आणि कोण निवडून आलं, हा सगळा जो व्यवहार आहे तो सगळा व्यवहार राजकारणाचा व्यवसायीकरण झाल्यामुळं झालेला आपल्याला दिसतो. म्हणून खऱ्या अर्थानं आता राजकारणात कुठलंही क्षेत्र असं नाही आहे की कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती राजकारणात येतो किंवा कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती राजकारणात सक्रिय होतो हे आपण आत्ता बघतोय. मग यात डॉक्टर असेल, उद्योगपती असतील, व्यावसायिक असतील, राजकारणी असतील, धार्मिक गुरु असतील, कुठल्याही धर्माचे गुरु असतील, किंवा अनेक गट असे आहेत किंवा नोकरशाहीतली अनेक मंडळी अशी आहेत की ती राजकारणात आलेली आपल्याला दिसत आहेत. व्यवस्थापक आहेत, बँकवाले आहेत, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा यात
या व्यवसायात आत्ताच्या राजकीय व्यवसायात असलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणून एकीकडं राजकारणाचं व्यवसायीकरण हे 1980 नंतर सुरू झालं. पुढच्या टप्प्यात 1990 साली जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणाचं तत्व भारताने स्वीकारलं आणि त्याच्यामुळं मंडल, मस्जिद आणि मार्केटचं राजकारण सुरू झालं. मंडलचा प्रश्न म्हणजे मंडल आयोगाचा, ओबीसी राजकारणांचा जो प्रश्न आजही भारतीय राजकारणात महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे की ओबीसींना आरक्षणापासून अडवून ठेवलं आहे किंवा ओबीसींना आरक्षण नाही आहे, मग या आरक्षणाचा प्रश्न एकीकडं, दुसरीकडं मस्जिद म्हणजे बाबरी मस्जिदीचा प्रश्न होता आणि तिसरीकडं मंडलचा म्हणजे मार्केटचा प्रश्न होता. म्हणून मस्जिद, मंडल आणि मार्केट या 3 M वरती, 3 मुद्द्यांभोवती हे भारतीय राजकारण किंवा भारतीय लोकशाही पुढचं हे मोठं आव्हान 1990 नंतर उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. म्हणून या सगळ्यांची चर्चा या पुस्तकातल्या विविध लेखात सविस्तरपणाने केली गेली आहे. म्हणून भारतीय लोकशाहीचा पट समजून घेण्यासाठी, भारतीय लोकशाहीतील अडथळे कुठली होती हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक सर्वांसाठी वाचनीय आहे, सर्वांना मार्गदर्शक असं पुस्तक आहे. म्हणून या पुस्तकाचा परिचय व्हावा भारताच्या अमृत महोत्सवावर्षानिमित्त हा याचा हेतू असलेला आपल्याला दिसतो. आता या पुस्तकांच्या काय मर्यादा आहेत की एकीकडं हे पुस्तक किंवा दुसऱ्या टप्प्यात जे लिहिले गेलेले लेख आहेत त्यात एक तर अनुभवनिष्ठ पणा आहे, इम्पॅरिकल रिसर्चचाही त्याच्यात वापर केलेला आहे आणि दुसरीकडं त्यांना आलेले अनुभव आहेत, म्हणजे अनुभव आणि रिसर्च या दोन्हीचा संगम या पुस्तकातील बऱ्याचशा लेखांमध्ये केलेला आपल्याला दिसतो. त्याच्यासाठी दिल्लीतली जी CSBS नावाची संस्था आहे त्या संस्थेनी केलेल्या निवडणुकींचे जे सर्वे केले त्याचा डेटा बऱ्याच लेखकांनी वापरलेला दिसतो. एक तर म्हणजे ह्या पुस्तकाची जी मर्यादा दिसून येते ती म्हणजे 2000 पर्यंतच राजकारण किंवा त्या राजकारणाबद्दलची चर्चा या पुस्तकात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो काही अनुभवनिष्ठ संशोधनाचा वापर पुस्तकात केला गेला आहे तो काही अंशी बरोबर जरी असला तरी शेवटी तो निवडणुकीचे सर्वे आणि सर्वेक्षणावरती आधारित काही निष्कर्ष आणि त्याच्यावर आधारित मांडणी केली आहे. म्हणून ती कुठंतरी थोडी एकांगी वाटण्याची शक्यता आहे. आणि दुसरीकडं ह्या पुस्तकाची जी जमेची बाजू आहे ती जमेची बाजू म्हणजे लोकशाहीच्या अर्थाबद्दल, लोकशाहीची जी पाळंमुळं इथं जी घट्ट झाली त्याच्याबद्दलची मांडणी करणारी परंपरा या पुस्तकात सांगितली गेली आहे. म्हणजे महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्याच्या आधी अनेक समाजसुधारकांनी जी भूमिका घेतली, लोकशाहीबद्दलच्या आग्रहासाठी जी मांडणी केली त्याचीही चर्चा सविस्तरपणे यात वाचायला आपल्याला मिळते. आणि दुसरीकडं म्हणजे दुसरी बाजू पुस्तकाची जमेची बाजू म्हणता येईल ती म्हणजे भारतीय लोकशाहीबद्दलचं आकलन कसं विस्तारत गेलं किंवा भारतीय लोकशाहीचं क्षितिज कसं विस्तारत गेलं त्याच्याबद्दलचं एकत्रित असं लेखन किंवा एकत्रित असं पट भारतीय लोकशाहीच्या विस्ताराचा उलगडून सांगणारं हे पुस्तक आहे. त्यामुळं या पुस्तकात या दोन बाजू जमेच्या बाजूसह अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला पुस्तक वाचत असताना लक्षात येतात किंवा कळतात की खरंच भारतातली लोकशाही ही कशा पद्धतीनं इथं रुजत गेली, तिची पाळंमुळं कशी घट्ट झाली याबद्दलचं सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. त्याच्यामुळं आपण सर्वांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन्ही माध्यमातून हे पुस्तक आहे, मूळ इंग्रजी पुस्तक आहे त्याचं अनुवाद या पुस्तकाचा मराठीत केला गेला, तो अनुवादही चांगला झालेला आहे. त्याच्यामुळं मराठी किंवा इंग्रजी अशी दोन्ही पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, ती आपण वाचून या भारतीय लोकशाहीचा पट किंवा विस्तार किंवा क्षितिज
समजून घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर 2000 नंतर जे काही भारतीय राजकारणात बदल होत गेलेत त्याच्यासाठीचं म्हणून किंवा त्याच्याबद्दल काही आपल्याला लेखन करायचं असेल किंवा ही व्यवस्था आजपर्यंतची राजकारण भारतातलं समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक मार्गदर्शक असं पुस्तक आहे किंवा दिशादर्शक असं पुस्तक आहे. एवढंच मी सांगेन आणि थांबेन. धन्यवाद.